2017 साली सांगायचं होतं ना, मग इतके दिवस कशाला 5 वर्ष थांबला हे मला एक कळत नाही. आपण आता 2022 मध्ये 2017 साली असं असं आता मग 2017 साली आत्ताचे बरेचसे नेते इकडं तिकडं होते, मग त्यांचं वक्तव्य त्यावेळेस वेगळं होतं आता वेगळं आहे. मागच्या अशा गोष्टी काढून मी तर आपल्याला नेहमी आव्हान करतो आणि आजही मी महाराष्ट्रातल्या जनतेला करीन की महाराष्ट्रातले प्रश्न काय महत्त्वाचे आहेत ते पहिले बघूया. हे 2017 असं झालं, 2012 तसं झालं, 2010 तसं झालं, ह्याच्यात कुणाला रस नाही आहे. आज काय आहे, आज आपल्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत, आपल्या पुढं काय मूलभूत प्रश्न आहेत, ह्याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.